पदवीधर मतदार संघ निवडणुकीचं दुसरं प्रशिक्षण सिल्लोड या ठिकाणी पार पडलं। शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय सिल्लोड या ठिकाणी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक अनुशासनाने अनुषंगाने मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण जिल्हाधिकारी औरंगाबाद सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले। पदवीधर मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले, तसेच प्रधानमंत्री पीक विमा रब्बी हंगाम 2020-2021 प्रचार रथाचा शुभारंभ आयटीआय कॉलेज सिल्लोड या ठिकाणी करण्यात आला। सदर प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक अनुषंगाने मतदान प्रक्रियेबाबत सखोल माहिती सांगण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सदर मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा अपर तहसीलदार श्रीमती पूजा पाटील, सिल्लोडचे तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार विनोद करमनकर, नायब तहसीलदार पुरवठा संजय सोनावणे, नायब तहसीलदार महसूल किरण कुलकर्णी, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधि रफीक शेर खान, न्यूज टुडे 24 सिल्लोड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।